मी प्रदीप सिंह माखन सिंह मैं इकडे मी रेसो विद्यामंदिर पासना के मैं बापू जमा नेहमी जाकर बरोबर प्रवचन आलो पासना जात असतो एक दिवस असा आला घरी माझे मेसेज आले मी होती मेसेज त्याचे उपासना ह्याला सेवेला गेली होती आणि घरी मी एकटाच होतो तिने माझ्या घरातल्या स्वयंपाकाची घर की कुकरमध्ये हे ते गेलं त्याने कुकरातील लक्ष द्यावं कुकर होईल त्यानंतर मी विजेला बंद करा पण अचानक मी माझे ज्या जागा मी पटनाला बसतो नेहमीच माझे दुपारचं चार ते साडेपाच पर्यंत पटनाचं कारण असतं घरी बसल्या बापून देवासमोर तिथेच ते किचनमध्ये कुकर लावून घेत नेली होती कुकरमध्ये सर देण्यास ठेवलं होते परत आला आणि मी तसंच मी दाल पटून करताना असताना मला एक बेल वाजली दाराची आणि मी उडायला गेलो दरवाजा आणि त्यात मला त्या कुकराचा स्फोट झाला आणि माझ्या भांडी अस्त्र सोडाली शेती अस्त्र सोडाली किचनच्या कासा झाल्या घरातल्या आणि ज्या जागेवर बसलो होतो त्यावेळेस सद्गुरूंनी मला कल्पना असली सगळ्याची बाबतीत काय घटना होणार म्हणून सद्गुरूंनी मला बापांनी मला त्या जागेवर हलवलं कुठल्या त्यांच्या वेळ वाजली झालं आणि त्यावेळेस बघतो मी आज बघितलं मी पण घाबरलो होता म्हणजे म्हणजे असं असं भांडी कुकर वाकडे भांडी वाकडे किचनचे दार पिटलेले आणि म्हणलं त्यावेळेला मी बापाने म्हणलं सगळं राहत मला घेतात मी बाहेर गेली संकटातनं हा मोठा संकट होता की जेणेकरून मी सुरक्षित तुमचा फक्त राहिलं बापून तर मी फार आभार या अंबाने आहे म्हणून म्हणलं आणि त्या अंबाने कसं वाचावं हे सगळं म्हणलं म्हणून एक विश्वास असावा करता आता गुरु असा हे बापांना मी प्रार्थना केली बाप्पा तुझ्यामुळेच माझं कुठल्या कुठल्या नुकसान झालं आणि दुखापत झाली नाही बापू फार मी अंबाने नाचत दिली.